मला कधी न चुकता तुम्हाला भेटल्यावर आठवण होत असेल तर पहिल्यांदा तुमची माझी भेट झाली त्या क्षणाची, आणि ती प्रत्यक्ष झाली नाही, ती तुमच्या सुरातून झाली आणि मग मी तुमच्यापर्यंत येऊन पोहोचलो. मी सांगतो काय झालं ते, 35-36 वर्ष झाली असतील एचएमई स्टुडिओमध्ये मी गेलो होतो. त्या काळामध्ये आम्ही एचएमई स्टुडिओत यायचे जायचे, गवळ्यांच्या रेकॉर्डिंग व्हायचे ऐकायचे, कधीतरी आपलं होईल असंही वाटत असेल. बरोबर, हे काही खोटं नाही, कारण मी त्यावेळेला गात होतो. पण तुम्हा लोकांवरती कृपा समजा की मी गाणं सोडलं, त्यामुळे इतरांना खूप चान्स मिळाला असं मला आपलं उगीच वाटतं. पण तुम्ही त्यावेळेला एचएमई स्टुडिओत एक रेकॉर्डिंग चाललं होतं आणि मी तुम्हाला सांगतो उत्तर ध्रुव दिन दक्षिण ध्रुव को हे त्याचं तोंड आहे, कानडी गाणं होतं मला आणि ते ऐकल्याबरोबर मी त्या स्टुडिओच्या रेकॉर्डिंगच्या बूथ मध्ये उभा राहिलो आणि जयंत जोशी होते त्यांना म्हटलं कोण तेवढे हा एक तरुण मुलगा आलेला आहे धारवाड गदग वगैरे त्या भागातून आणि याचं नाव भीमसेन जोशी आहे. तर तुमच्या आवाजातला मुलायमपणा आणि भीमसेन हे तुमचं नाव या दोन्ही गोष्टी इतक्या विसंगत वाटल्या काही विचारू नका. त्यामुळे काही कशामुळे मला माहिती पण लक्षात ते गाणं इतकं सुंदर राहिलं तर त्या गाण्याने जरा आपल्या गप्पा गोष्टींची सुरुवात करू. आम्हाला त्या काळात परत जात आहे उत्तर ध्रुव दक्षिण ध्रुव को उत्तर ध्रुव दक्षिण ध्रुव को चुंबक दाळियु बीसुतिदे उत्तर ध्रुव दक्षिण ध्रुव को चुंबक दाळियु बीसुतिदे अक्षिणी मीलन ಮಾಡದೆ ನಕ್ಷತ್ರ ಗಗನ ಗಗನದಿ ಹಾರುತ್ತಿದೆ ಉತ್ತರ ಧ್ರುವದು ದಕ್ಷಿಣ ಧ್ರುವದು ಕುಂಭಕ ಗಾಳಿಯು ಬೀಸುತ್ತಿದೆ. ಪಸ್ತೀಸ್ ವರ್ಷ ಆಗಿ ತುಂಬಿ ಸಾಕ್ಷಿ ಒಲಾಂಡ್ಲಿ ಮೀ ತು ಕೇವಾಸ್ ಒಲಾಂಡ್ಲಿ ಆಯ್ತು ಪಣ್ ತುಂಬಿ ಸಾಕ್ಷಿ ಒಲಾಂಡನ್ ಸುದ್ಧಾ 35 वर्षापूर्वी तर तुमच्या गळ्याचं जे तारुण्य आणि कोवळीक आहे ती या क्षणाला सुद्धा तशी राहिली की काय जादू आहे मला काही करायचं नाही. वास्तविक तुम्ही गाणं अनेक तऱ्हेचं गाता. एक गाणं तुमचं जे आहे ते अत्यंत आक्रमक गाणं आहे, त्या ठिकाणी तुमचं भीमसेने नाव अगदी बरोबर वाटावं अशा प्रकारचं गाणं आहे आणि हे गाणं इतकं मुलायम गाणं त्या अर्थाला धरून आणि तो आवाज त्यावेळेचा, कारण पुष्कळ गाण्यांचं मी असं पाहिलेलं आहे की उत्तरोत्तर त्यांच्या आवाजातली आक्रमकता वाढली काय बाकीचं काय वाढलं तरी तारुण्यामधला जो ताजेपणा आणि त्याच्यावर कोवळीक हे दोन्ही असे हे जातात. तर तुम्हाला हे गाण्याचा ध्यास हा खूप लहानपणी लागला नाही? हा म्हणजे तसं आपल्याला माहितीच आहे की आमच्याकडे म्हणजे जुन्या काळातल्या माणसं जी होती घरात संध्याकाळी दिवे लागले की माझी आई गायची आपल्या पुरंदरदासांची भजनं वगैरे ती इतकी गोड गायची ते त्याच्यामुळे मला गाण्याचा नाद लागला सुरुवात म्हणजे. बरोबर, बहुतेक गव्यांची हीच कथा आहे. त्यांचा पहिला संस्कार कानावरती जो झाला तो आईच्या गाण्याचा झाला आणि तो संस्कार झाला त्याच्यामध्ये गाण्याच्या मागे एक जिव्हाळा सुद्धा होता. बरोबर, त्या दोन्हीच्यामुळे ते अधिक गोड वाटत होतं गाणं. तर अशा तुमचं बरेचसं मोठ्या काय विचारू नका. आमचे वडील आणि आमचे तीन काका ह्या चौघांमध्ये आम्ही 64 मुलं होतो. 64 हो, अजून सुद्धा आम्ही शील्ड वगैरे काय मिळालं होतं कारण त्याच्यामध्ये आपली दुःख आणि यातना सांगायचे असतात त्यांच्या इतके कोणी सांगितले असते असो. पण त्याच्यामध्ये तुम्ही वाढलात. पण मला तुम्ही सांगा की तुम्हाला गाण्याचा ध्यास, आपल्याला तर गायलाच पाहिजे किंवा गाणं शिकलंच पाहिजे की गवळीच व्हायला पाहिजे असं काही एखादी घटना झाली की काही असं झालं नाही? घटना म्हणजे एवढीच की त्यावेळेला तुम्हाला माहितीये की ओडियनची खासाब्यांची पहिली रेकॉर्ड निघाली पियाबिन नाही आवडते भगवा ब्रिज त्याच्यात काय माहिती ते आमच्याकडे ते भोस्त म्हणून होते ते दुकानदार ते नवीन रेकॉर्ड आले की जाहिराती करता लावायच्या सारखं पेपरमध्ये वगैरे देत नव्हते तिथे जाऊन मी बसायचो शाळा सोडून की ते इतके वाटायचं जितके वेळेला ऐकत होतो असं वाटायचं की अशा तऱ्हेचं गाणं मला यायला पाहिजे पक्कात मला निश्चय. गाण्याच्या मोहिनीबद्दल लोक म्हणतात पण मी सांगतो की तुमचं आणि माझं वय जवळजवळ सारखं एकाच कालखंडात आपण वाढलेलो आहोत. त्या काळामध्ये दोन लोकांनी गाण्यातून एक प्रकारची मोहिनी म्हणा जादू म्हणा अशी टाकली. एक म्हणजे बालगंधर्व, दुसरे हे अब्दुल करीम खासाहेब. म्हणजे
ठुमरी म्हणजे काय आणि ती कुठल्या अंतकरणपूर्वक कशी गावी ते पहिल्यांदा पियाबीने ऐकल्यानंतर आम्हाला कळलं अत्यंत सुरेल आणि तो तुम्हाला ध्यास लागला आणि मग तुम्ही गुरुच्या शोधात निघालात ना. हो त्या तो काळ म्हणजे असं होतं की आपला मुलगा म्हणजे नाटकात जातो किंवा गाणं शिकतो म्हणजे ते म्हणजे ते वरचे बहुतेक मुलं नाटकात वगैरे पळून गेले आणि आमच्या वडिलांची एवढीच इच्छा होती की थोडंफार शिकावं निदान ग्रॅज्युएट व्हावं पण ते मला काही धीर नव्हता. मी म्हटलं हे काय जमत नाही ते चला आपलं मी पळून गेलो. पण तुम्ही लहान काय वय होतं त्यावेळी तुमचं त्यावेळेला काय 12-13 वर्षाचे तुम्ही गेलात ते पहिल्यांदा गदगुण निघाला धारवाडला आला. हो धारवाड नाही पुण्याला आलो पुण्यावरून मुंबईला म्हणजे मी एक भिक्षुकेसारखंच होतो. कुठे जायचं हे माहिती नव्हतं माहिती नव्हतं त्या काळी ऐकलं होतं की वालेर वगैरे असं पर्यंत पोहोचलो. तुम्ही जे हाल काढून ग्वालेर पर्यंत गेलात ते मला माहिती आहे की गाडीचा प्रवास करत करत खिशातले पैसे संपले की गाडीतच गाणं म्हणायचं पोरं लोकांना वाटायचं की हा भिकाऱ्याचा पोरगा लहान असून सुद्धा छान गातो म्हणून जेवायला द्यायचे कोणी पैसे द्यायचे आणि त्या काळामध्ये तुम्ही चतुराईने रेल्वेला बरंच फसवून विदाऊट तिकीट ग्वालेर पर्यंतचा प्रवास केलेला सांगायची हरकत नाही. 2-3 दिवस जेलमध्ये ते काय तिथे सुद्धा तुम्ही मला वाटतं की तो जो शिपाई होता त्याने तुमचं गाणं ऐकल्यावरच तुम्हाला सोडलं. तो काय जरा काय काही गाणे शौकीन भेटले की ते आपले पुढचे प्रवास सुखकर व्हायचं. पण किती गंमत आहे बघा तुमचा हा जसा खर्च प्रवास ग्वालेरपर्यंत झाला बरोबर तसाच प्रवास वजेबाचाही झालेला आहे. वजेबाच्या जवळ काही नसताना मुंबईहून निघाले कल्याणपर्यंत तिकीट काढायचे पैसे होते तिथपर्यंत काढायचं तिथे प्लॅटफॉर्मवर बसायचं फडकं पसरायचं आणि गायला सुरुवात करायची लोकांना वाटतं भिकारी असून क्लासिकल चांगला जातो म्हणून त्या काळातले म्हणजे 1-2 पैसे द्यायचे असे 8-10 आणी जमले की त्याचे 2-4 आणी ते फुटाणे खायचे उरलेला तिकीट पुन्हा पुढे काढायचं असं करत करत ते गेले. हा कष्टाचा इतिहास होता त्या काळातला गाणं पण याच्या मागे एक होतं की तुमचं दिसून आलं की आपल्याला गाणं करायचंच आहे दुसरं तुम्हाला काही दिसत नव्हतं. मग तिथे तुम्हाला गुरु कुठे भेटले कुठे तिथे मी असं हिंडत हिंडत गेलो मी पंजाबमध्ये पोहोचलो जलंधरमध्ये तिथे आर्य संगीत आपलं विद्यालय म्हणून आहे तिथे त्या काळातले म्हणजे भक्त मंगतराम म्हणून ध्रुपद गाणारे होते प्रसिद्ध त्यांच्याकडे मला एका मिल ओनरने तिथे ठेवलं म्हणजे त्याला मोलबाळ नव्हतं तो म्हणाला काय हरकत नाही तू गाणं शिकत जा म्हणजे मी तिथे शिकायला सुरुवात केली. एक 150 ध्रुपद शिकलो त्यावेळेस बापरे आणि मग तिथे माहिती की तुम्हाला हरिवल्लभ कामेला म्हणतात तिथे जुनी सगळे भास्कर पंचापासून तिथे आपल्याकडचे सगळे गायके यायचे वामनराव हरिणराव व्यास विनायक बुवा एकदा कोणी आले की आपलं आम्ही आपलं तंबुरा आहेच आहे मागे उमेदवारी का हा उमेदवारी तर विनायक बुवाने एकदा विचारलं इथे काय करतो तू म्हणजे मी असं असं गाणं शिकायला आलोय. अरे म्हटलं येड्या तुला माहिती नाही तुझ्या गावाजवळच एवढी मोठी व्यक्ती आहे रामभाऊ कुंदवळकर सवाई गंधर्व त्यांच्याकडे जा तू तिथून गाडी परत फिरली म्हणजे काखेत काय सांग गावाला व्हायचं म्हणतात तसं दारातच तुमच्या सगळं हे होतं शिक्षणाची सोय होती एवढा मोठा गवई होता आणि तुम्ही परत आलात आणि मग रामभाऊंच्याकडे तुम्हाला कोणी नेलं. रामभाऊंच्याकडे त्यांचे मित्र होते विष्णुपंत महाशब्दे म्हणून त्यांचा त्यांचा स्नेह होता आणि विष्णुपंत महाशब्दे हे आमचे आजोबा त्यांचे मित्र आमचे चुलत आजोबा आणि ते दोघांनी म्हणून मला नेलं तिथे रामभाऊंच्याकडे. हो त्यावेळेला रामभाऊ कुणगळ आले होते. हो नाटकातला त्यांचा नाही सगळं संपलं होतं मग ते आजारी पडले. हे वर्ष आठवतो तुम्हाला साधारण किती साली असेल हे 33 साली असेल 33 साली जाता आता सांगायला हरकत नाही मला याचा काही संबंध नाही पण तू योगा तुम्हाला सांगतो की माझ्या आयुष्यामध्ये मला पहिलं पेटी चांगली बाजू तुम्ही बक्षीस जर कोणी दिलं असेल तर रामभाऊ सहगंधर्व. तर रामभाऊ सहगंधर्व यांचं गाणं त्या काळात मी सुद्धा पुष्कळ आहे अतिशय म्हणजे नाटकातलं तर गाणं ऐकलं परंतु बैठकीचं गाणं ऐकलं त्यांची गाणी व्हायची गणपती काय अप्रतिम एक तर मला गाणं आठवतंय भीमसेन ब्राह्मण सभेमध्ये मुंबईच्या सकाळची रविवारची वेळ होती असेच आता 11 सकाळचा सुमार होता आणि त्यांनी ललित सुरू केला. मी तुम्हाला काय सांगू की जवळजवळ या घटनेला किती वर्ष झाली आता मी त्यावेळी शाळेत होतो म्हणजे 40-1 वर्ष तर होऊन गेली असते आत्ता मी ऐकतोय मला तो ललत असं वाटायचं आणि मला असं वाटतं हे मी मुद्दाम एवढ्यासाठी सांगतो की किराणा घराण्याचे जर वैशिष्ट्य काही असेल तर हे आहे की ह्या घराण्यातल्या गायकाचे सूर जितके आपल्या मनामध्ये जितके वर्ष रेंगाळतात तितके इतर गायकांचे सूर चांगले असतात कमी सूर कोणाचंच वाईट नसतात.
पण तो गायकी रेंगाळणं जे आहे ना ती हे रेंगाळत असते हे तुमचं पुष्कळ वैशिष्ट्य आहे. आता तुम्ही अब्दुल करीम खान साहेबांचा एक संदर्भ दिला या क्षणी मला फगवापूरच्या देखून कानामध्ये सुरू झालेलं आहे ही म्हणून तुम्हाला त्याचं आकर्षण जास्त वाटलेलं दिसतं. सुराचं प्रेम हे तुम्हाला जन्मजात लाभलेलं. मग रामोनी सुरुवात कशी केली? त्यांनी आधी म्हणजे आधी परीक्षा बघत होती कारण माझ्यासमोरच दोन चार माणसं असं गाणं शिकायला आले आणि ते कुंदगोळचं पाण्याचं दुष्काळ आणि ते पाणी भरणं वगैरे ते बघून ते पळून गेले. हा खरोखर टिकणार आहे की नाही, खरोखर शिकतो की नाही हे बघण्याकरता त्यांनी आम्हाला वर्षभर सुट्टी दिली. गाणं ऐकायचं सकाळी उठायचं असं दोन दोन गायरी घ्यायची आणि मैलवर एका मैलवर पाणी आणायचं. तेव्हा त्या परीक्षेत पास झालो. बरोबर. आणि कारण ते पंजाबचं सगळं होतं ना, पंजाबमध्ये तुम्हाला गाण्याबरोबर दूध दुखते त्याच्यामुळे मग त्यांनी सुरुवात केली भैरव रागापासून. भैरव तुम्हाला आठवतेची आठवत थोडी सहज आपल्या आठवणी सांगा म्हणून. त्याकडच्या शिक्षण पद्धतीमध्ये आता तुम्हाला त्यांनी सांगितलं हे म्हणायला चीज तर आरोह कुठले अवरोह कुठल्याचे स्वर कुठले वगैरे नोटेशन वगैरे असं सांगितलं होतं? नाही नोटेशन नाही. आधी ते म्हणजे थोडस अलंकार जे असतात पलटे वगैरे असं ते त्याची रियाज करून घ्यायची आणि मग स्वतः ठेका धरून मला शिकवायचे त्यांच्याबरोबर. हो हो. त्याच्यामुळे काय होतं की नंतरच्या काळात गायकाला लईचा आणि तालाचा त्रास होतो ही त्यांचं दूरदर्शीपणा होता. पूर्वी तुम्ही लोक सगळेजण रियाज करताना आता डग्गा घेऊनच किंवा दुसरे आमचे तीन चार मित्र मंडळी असे होते कोणी पेटी वाजवतो कोणी तबला वाजवतो हे सगळे 24 तास आमच्या घरातच राहायचे. मग ते आपलं सुरू झालं की पेटी तबला वगैरे सुरू. तुमच्या भैरव रागाने सुरुवात झाली याच्यात मला आठवलं की मला नेहमी असं वाटतं की किराणा घराण्याचं विशेष प्रेम कोमल ऋषभावरती आहे. तुमच्याकडे बघा ललत अतिशय चांगला गातात तुडी फार चांगला गातात आसावरी तरी गाणी तरी ऋषभ आसावरी तुम्ही कोमल ऋषभ आसावरी गा हा एक एक जीव जडावा ना एखादा तसा तुमच्या सगळ्या घराण्याचा जीव त्या कोमल ऋषभावर जाईल. आणि मलाही वाटतं की कोमल ऋषभाला आर्थता ही विलक्षण आहे. सुरुवात केल्याबरोबर तो लागला ना की जीव घेण्याचा असा तो स्वर लागतो. गंधाराबद्दल आपण म्हणतो गंधार आहे तेजस्वी आहे चांगला आहे पण कोमल ऋषभ हा अगदी जवळीक साधन आहे. तुम्ही स्वतः जोग्या बिग्या गायला लागला की लोकांच्या डोळ्यात पाणी येतं इतका त्याचा परिणाम होत असतो. तर ही भैरवाने सुरुवात होणं हे तितकंच बरोबर होतं. हा म्हणजे सात स्वरांचा जो राग असतो तो रियाज करायला किंवा तालीम द्यायला पहिल्यापासूनच अशी पद्धत आहे. काही लोक असं म्हणतात की संध्याकाळी यमन शिकवतात आणि सकाळी तोडी का भैरव हे शिकवतात अशी तालीम देतात. तुम्हाला ही तालीम देताना त्या रागाचे स्वर असे वगैरे लिहून घेणं वगैरे असलं काही नव्हतं? नाही लिहिण्याचं कामच नाही. सगळं लिहिणं ते आपल्या डोक्यातच लिहायचं. पण त्यानंतर जेव्हा विद्यालय झाली त्यावेळी त्यांना ते कोर्स करणं करिक्युलम करणं तुमच्या वेळेला शिष्य घेण्यापासूनच घ्यायचा की नाही हे गुरुजींनी ठरवलं. विद्यालयात दुर्दैवाने काय होतं की जो 10 रुपये फी देतो त्याला घ्यावाच लागतो तिथे त्याला गाणं येऊ की न येऊ. पण तुमची परीक्षा होऊन त्यानंतर तुम्ही त्या परीक्षेला उतरले हे जे सगळे कष्ट केले त्यानंतर रियाज एक अमुक तऱ्हेने केला पाहिजे अशी काही शिस्त होती. किती वाजता उठत होता तुम्ही? मी 4:45 काय म्हणतात. हो तर मग एक तासभर आपलं पाण्याचं वगैरे सगळं रियाज संपवायचा 50-60 गागरी पाणी आणलं 24 तासाकरता मग तंबोरा घ्यायचा
आणि मग त्यांनी सुरुवात करायची की ते जसं भैरव राग आहे तसं पलटे वगैरे आधी मंत्र सप्तकात थोडं रियाज करायचं, खरंच वगैरे लावायचं. ज्याला म्हणतात ती तुमची प्रक्रिया कशामुळे झाली? त्यावेळेला हा शिकायला गेलो होतो तेव्हा माझा आवाज बसला होता, बालपणाचा फुटला होता, त्याच्यावर ते रियाज करून घेत होते म्हणून मला त्याचा त्रास झाला नाही. त्यावेळेला मग म्हणजे तुम्हाला मंदिरामध्येच रियाज करा, मंदिरामध्ये रियाज करा, जास्ती करायला लावायचे. वरती मध्य सप्तकात वगैरे नको म्हणते ते विश्रांती, थोड्या थोड्या क्रमाने असं रियाज करत करत मग तो फुटलेल्या आवाजाचा जो त्रास होता तो नाही. तुमच्या गाण्यामध्ये वैशिष्ट्य आम्हा सगळ्या लोकांना असं वाटतं की तुमचा स्वर हा आकार, हे आकाराचं गाणं वगैरे असलं नाही, हा आकार तेजस्वी आपण लावला पाहिजे. हे तुम्हाला गुरुजींनी प्रत्यक्ष सांगितलं का ते लावत ते लावत नव्हते ते सांगायचे नाही, हे माझ्यावरती ते जे निर्णय जे गायक आहेत त्यांचा परिणाम आहे. स्पेशली म्हणजे माझ्यावरती केसरबाईंचा फार असर आहे, कारण आकार म्हटलं मला असं केसरबाईंची आठवण होती. तुमचा अजूनही शर्ज पाहायला लागला की तेजस्वी असा तो लागतो, त्यांचा असर आहे. अच्छा, तुमची खासियत तुम्हाला मी सांगायचो काय, पण मला स्वतःला आजपर्यंत ऐकताना वाटते की वरच्या शर्जाला इकार तुमचा लागतो ना, एव्ही गुड इकार लागतो, इतका तेजस्वी इकार मी कुठल्याही गवायचा ऐकलेला नाही. प्रत्येक गवायची काही खासियत असते, त्याच्यासाठी तुम्ही मुद्दाम तुम्हाला तो आवडतो म्हणून लागला का तो लागत गेला? नाही नाही, तसं मला आवडतो म्हणजे ते एक भारदस्पणा आणायला, अंतराचं सुरुवात केली की त्याचं भारदस्पणा आणायला, आणि इतरही काय होतं थोडस धजा सुद्धा साफ होतो. नाही, हा एक भाग झाला, हा शारीरिक भाग झाला, परंतु कलात्मक भाग असा आहे की इकार जो आहे ना हा सगळ्यात दूर पोहोचतो. बरोबर, आणि तीव्रता इकाराला जास्त असते, त्यामुळे एखादी किंचाळी फोडताना सुद्धा आई अशी किंचाळी फोडते आ असं नाही जात, हे सांगितलं. त्यानंतर दूरवर जर आवाज पोहोचवायचा असेल तर ओ नी पोहोचतात, म्हणून तुम्ही बघा फोक सॉंग असतात ना तर ओ असं हे असत. तसा तुमचा आकारही सुरुवातीचा किती खाली असता सुरुवातही चांगला लागतो, इकारही चांगला लागतो. तर हल्ली तुम्ही गाणं जेव्हा ऐकता त्यावेळेला तुम्हाला असं दिसून येतं का की ह्या आकार इकाराकडे लक्ष या मुलांचं आहे असं? नाही, कमी असं कमी. हे याचं कारण कदाचित असं असेल का की मायक्रोफोन मध्ये गायची सवय झाल्यामुळे आपल्याला सुराचा लगाव कसाही केला तरी चालेल वगैरे असं? आमच्या वेळेला माईक वगैरे काही नव्हतं, आमचे गुरुजींचं गाणं सुद्धा आम्ही थिएटरमध्ये विदाउट माईक ऐकलं. तुम्ही थिएटरमध्ये ऐकलंय, मी चुनाब लेन मध्ये रस्त्यावर ऐकलेलं आहे जिथे हजार लोक पुढे बसलेले आणि गुरुजी गात आहेत. बरोबर, तर आता हे सगळं तुम्ही रियाज करत करत गेलात, हे किती वर्ष चालली होती तुमची प्रक्रिया? हे जवळजवळ बघा मध्ये एक 5-7 वर्ष मी रियाज केला आणि मला थोडस यायला लागल्यापासून 24 तास गाण्याचाच राहिला. 18-1 तास मी रियाज करत होतो. 18-1 तास? बापरे, आणि काय करत होता? एक राग घेऊन त्याच्या मागे लागला, एक राग जे आपल्याला येत नाही बरं का, ते घोकंपट्टी करायची. पण मला तुम्ही सांगा की ताण वगैरे घेताना तुम्ही हे भिंडवाले लोक काय करतात की अगोदर नोटेशन म्हणतात आणि नोटेशन घेऊन त्या नोटेशनच्या अंदाजाने ताण घेतात, तुम्ही तसं करत होता की ताणेवरच पडत होता? नाही नाही, ताणेवर नाही, त्याचं नोटेशन जे आहे ते नोटेशन म्हणजे मनात म्हणा, मग त्याप्रमाणे ते नाही, ते मनातलं नोटेशन नाही, त्याशिवाय होऊ शकत नाही. परंतु रियाज करताना काय लोक काय करतात? आता तसंही बोलत सरे सरे गम सरे गम सरे गम धप म गम ग रे ज दाद धप म गम ग रे ज दाप म गम रे गरी गरी साराळ्या रीतीने आकाराने आणि जे आपल्याला येत नाही हे प्रॅक्टिस करत होतो. आणि कलावंतात रियाज म्हणजे हाच असतो, हल्ली म्हणजे रियाज आणि परिस्थितीचं गाणं एकच झालं, पुष्कळ रियाज त्या रियाज न केलेला दाखवत कसा झाला नाही ते सोडून द्या. परंतु मला एक तुम्हाला विचारायचं आहे की मला एक नेहमी असं वाटत आलेलं की ताण ही जी गोष्ट आहे ना ही एक नैसर्गिक देणगी आहे गळ्याला. बरोबर, मेहनतीने येते ताण, येत नाही असं नाही, पण तू नैसर्गिक आलेली जशी ताण असते तुमच्या गळ्याला जशी आहे असे पुष्कळ गवई उपाय नैसर्गिक आणि कमावलेली असते ती भांग, ती गोष्ट नाही राहील. तशी बालगंधर्वांच्या गळ्याला सहज ताण, त्याचा काही एक परिणाम निराळ होतो. पण समजा जर चुकीचा रियाज केला तर ती सहजता खराब होते असंही होतं का? होतं ना, तुला योग्य गुरु जर नसेल तर तुम्ही ऐकलं असेल हल्ली
हे सगळे म्हणजे टिपेचे टिपे वरती जातात. हा म्हणजे पृथ्वीवर जाऊन पोहोचून आल्यासारखं, एकदम उडी मारल्यासारखं. त्याला जसं आलापाला एक क्रम आहे, तसं तानेनं सुद्धा क्रम आहे. मग क्रमावरून तुम्हाला सांगतो की तुमची ख्याल भरणं याबद्दलची काय कल्पना आहे? ख्याल म्हणजे आपला स्वतंत्र विचार आहे. आणि आपण जितक्या तऱ्हेने आपण त्या रागाचं मूर्ती दाखवू शकतो त्याच्यावर गायकाची योग्यता अवलंबून आहे. मी एक यमन घेतलं, निरे ग म प, निरे ग म ग प, निम रे ग रे प, निम ग रे सा, रे ग निरे ग प, असे पुष्कळ तऱ्हेचे करू शकतात. ह्याच आपले स्वतंत्र विचार काय आणि ते सुद्धा म्हणजे स्वरांचं स्वराकडे जास्ती लक्ष देऊन अशा रीतीने. दिवसाई मला असं वाटतं की आपण हल्ली या गाण्याला तुम्ही जे अभिजात संगीत वगैरे म्हणतात का, क्लासिकल असा शब्द वापरतात, मला स्वतःला वाटतं की भारतीय संगीताला तुम्ही जे गाता अभिजात संगीत ती रागविद्या आहे असं म्हणा. कारण तुम्ही मांडता राग मांडता. मी असं म्हणत नाही की फगवा बजे देखो नको चांगलं गायला असं म्हणत नाही. बसंत काय रंगला बरोबर, तुमचा यमन किती चांगला झाला, उर्या किती चांगला झाला. तर मला असं वाटतं की ख्याल भरण्यामध्ये तुमचं मुख्य काम आहे त्या रागाची मूर्ती निर्माण करणं, बरोबर हेच काम आहे. आता ती निर्माण करण्याची जी वैशिष्ट्य आहेत त्याच्यातून घराणी झाली असतील का? तयार असतील बाबा. तुमचं घराणं या विषयात आहे काय? माझं सध्या मी जरा काय आहे ते डेमोक्रसी पैकी आहे. मी कुठल्याही घराण्याचा हट्ट धरत नाही. बरोबर आहे, आपल्याला तर पाहिजेच स्वतंत्र घराणं पाहिजे, कारण आई वडिलांची शिवाय मुलगा होत नाही. आताची गोष्ट सोडून द्या, तर त्या दृष्टीने माणसाने असं करायला, कारण गुरु जेवढे गुरुंनी जेवढे शिकवले तेवढं जर लोकांच्या समोर ठेवलं की पोपट पंची होते. मग आपलं काहीतरी वैशिष्ट्य पाहिजे. मी तर सगळ्या घराण्याची एक भट्टी करून आपल्या ह्याच्यात मिसळून घेतलं. तुमचं आम्हाला तर वैशिष्ट्यच असं वाटतं की तुमचा मूळ पाया जो आहे त्या पायाला धक्का न देता वरच्या इमारतीची जी रचना तुम्ही केली ना त्याच्यामध्ये नवीन पडणार. नाविन्य याचा अर्थ काहीतरी एक नवीन चित्र. मी घोड्याचं काढतो, मी त्याला दोन शिंग काढले म्हणजे मी नवीन घोडा काढला असं त्याचा अर्थ. जुनं न सोडता घोडे पण त्याचं टिकवून. जुनं म्हणजे किराण्याला जे अभिप्रेत होतं की स्वरांची आराधना करत करत जाणं, बरोबर हे ठेवून तुम्ही त्याच्यामध्ये पुष्कळ नवीन आणलं. पण मला असं वाटतं तुमच्या गुरुजींनी हेच केलं. अर्थच प्रत्येक गायक हेच करतो तो, कारण मी माझ्या भाषेत म्हणायचं म्हणजे प्रत्येक कलावंत हा चोर आहे. बरोबर, मोठा चोर आहे. त्याच्यात कोणी लहान असतो मोठा असतो, पण असे केल्याशिवाय स्वतंत्र गायकी. चोरीमध्ये तसं बरं का भीमसेन, काहीच वाईट नसतं. तुम्ही काय चोरता याच्यावरती ते मन चोरलं एखाद्याचं तर काय वाईट तसं काहीच वाईट नसतं. बरोबर, परंतु सूर चोरायला काय हरकत? चोरी नाही ही, सूर हे कोणाच्याही मालकीचे. बरोबर, म्हणून भारतीय संगीतात जर मला काय चांगलं वाटत असेल तर आपल्याकडे रचनेला कॉपीराईट नाही. बरोबर, भीमपरास कोणाचा, भूक कोणाचा, हे सगळे निर्माण केले. ज्यांनी हवा निर्माण केली, ज्यांनी नक्षत्र निर्माण केली, ज्यांनी तारे निर्माण केले, त्याचा त्याला तुम्ही देव म्हणा, निसर्ग म्हणा, कोण म्हणा, त्यातून ते निर्माण झाले. बरोबर, आणि म्हणून आपल्या संगीताचं मोठेपण मला असं वाटतं की त्याचा कर्ता आम्हाला माहिती नाही, जगाचा कर्ता जसं आम्हाला माहिती नाही तसं त्याचा कर्ता माहिती. आणि तो साक्षात्कार तुम्ही ज्या वेळेला राग मांडता त्यावेळेला होतो. आता मला हे सांगा की पहिली बैठक तुमची झाली त्याची तुम्हाला आठवण असेल की कुठे झाली होती? माझी बैठक म्हणजे आमच्या कर्नाटकात का? पुण्याला. पुण्याला? अरे तुमच्या घरी आम्ही राहायला बसलो होतो. तुम्ही ते गोडवलेंचे सुदर्शन बैठक मला अजून तुम्हाला या क्षणापर्यंत एक योगा वाटत होते. तुम्ही म्यामलार सुरू केला. बरोबर, आणि सुरू केला आणि दोन तीन मिनिटात बाहेर धोधो पाऊस पडायला. मी म्हटलं तानसेनाची कथा ही खरी आहे असं मानावं असं झालं. पहाटे 4 वाजेपर्यंत गाणं मधू ठाणे वसंत देशपांडे घेतलं त्यावेळेला वाजत होते पेटीमध्ये असं मला वाटत होतं. मी वाजत होतो कदाचित गव्यांचे हे असेल सहानुभूती असेल. तर त्यानंतर तुम्ही ज्यावेळेला पब्लिक मधल्या ज्या बैठकी सुरू झाल्या त्यावेळेला लोकांच्या पुढे गाताना आपल्याला काय काय करायला पाहिजे याचा विचार करून तुम्ही गाण्यामध्ये अदल बदल काय केलेत का? नाही असं काही नाही, मी बदल वगैरे काही विशेष केले नाही. जे गात होतो ते अजूनही गातोय. मुख्य एवढे की जरा वेळेचं बंधन वगैरे पडतो. उभी चपलं मला येतं म्हणून अर्धा तास यमन गाण्याचं मजकूर असताना विनाकारण लोक तास सव्वा तास, कारण फॅशन होऊन गेलंय की अरे हा राग यांनी तासभर पिसला हो,
ते पिसणं नकोच ना, ते आमच्या साहित्यात सुद्धा दोन तास भाषण झालं, एक मिनिट ऐकण्यासारखं नव्हतं, ते भाग नाही, त्याच्यात काही अर्थ नाही. पण अशा तुमच्या असंख्य मैफिली नाना तऱ्हेच्या श्रोत्यांच्या पुढे, मला भीमसेन असं वाटतं की तुम्ही इकडले पहिले नव्हे की ज्यांनी बंगाल मधला श्रोता जिंकला. हाय बाबा, मला अजून आठवत आहे की कलकत्त्याच्या कॉन्फरन्स मध्ये 10-12 वर्ष तरी अशी होती, माझाही संबंध बंगालचे, की त्या लोकांची बोलताना भीमसेन जोशी याच्या पलीकडे कोणाचं नाव नव्हतं. तुम्हाला आठवत असेल, तुम्ही कितीतरी मला वाटतं तुमच्या मैफिलीचा पहिला काही ह्याच्यात आढावा, एकदा त्यांचे म्हणजे आता एकदम असे शास्त्र वगैरे त्यांना कळत नाही, पण ते कान जे आहेत ते सुरील गाणं ऐकण्याचे, सुरील गाणं तुमच्या गाण्यामध्ये आणि कलावंत म्हणजे ते देव मानतात, अर्थता आहे ना तुमच्या गाण्यात, सुराला काही स्वभाव भावना काही बरोबर असते, फक्त अर्थता आणि ती जास्तीत जास्त प्रतीत तुमच्या गाण्याच्या. आणि मी पहिल्यापासून माझा स्वभाव आहे की मी कुठल्याही तरीचे गाणं कमी प्रतीचं मानत नाही, ठुमरी असो, गजल असो, भजन असो, स्वर आणि लय पक्क पडले, जशी रक्ताला जात नाही तशी सुराला काही जात नाही, मोठा सूर, दहान सूर, निकृष्ट सूर, बेसूर आणि सूर एवढं असतं, तर ते तुमचं झालेलं होतं. तर असे तुमच्या बैठकी परदेशातही झाल्या, पुष्कळ पुष्कळ, आणि तिथे असाच तुम्हाला रिस्पॉन्स मिळाला. अगदी उत्तम. मला असं वाटतं की तुमच्या इतका आजच्या काळामध्ये व्होकल म्युझिशियन, इन्स्ट्रुमेंटल म्युझिशियन सगळीकडे जातात, वाद्य वाजवणाऱ्या जातात, इतका लोकप्रिय असा माझ्या तरी कला पुष्कळ जातात, पण त्यांचं गाणं तिथे गाणं प्रेमाने ऐकून घेतलं असं, म्हणजे अमेरिकेला गेलो की अमेरिकन तुमच्या गाण्याला गर्दी करताना, त्यांचे समजून घेताना, तुम्ही लोकांनी हे पुष्कळ भारतीय संगीताच्या वतीबद्दल कार्य केलेलं आहे जगभर, हे सगळं असलं तरी तुमच्या नाविन्याचं मगाशी आपण बोलत होतो, मला एक नाविन्य आठवत म्हणजे बाबुल मोरासारखी एवढी प्रसिद्ध लहानशी हे याने केलेली, आमच्या सगळ्यांनी लोकप्रिय केलेलं आहे, त्याच्या सैगलच्या गळ्यामध्ये एक सुदक्षण प्रकारचा हात होता, त्याच्यात नवीन काय केलं असेल, तर तुम्ही जर माध्यमावरती त्याची समजी इतकी सुंदर केली, तर आपण मला वाटतं गप्पा काय आपल्या रात्रभर आणखी किती चालू शकते, आपण जरा एकदा ऐकतो, मला स्वतःला आवडतं माध्यमावरती बाबुल मोरा हर छूट जाए, चार पहाड़ मिले दुनिया सजाए, बाब पंडित भीमसेन जोशी यांची पु ल देशपांडे यांनी घेतलेली आकाशवाणीच्या संग्रहातली मुलाखत आता आपण ऐकली.